नाशिकने वाढवले शिंदेंचं टेंशन, दादा भुसे यांच्या बैठकीला सुहास कांदेंची दांडी शिंदे गटाच्या बंडाचे निशान फडकवणारा पहिला आमदार दुरावला राजकीय भूकंप होण्याची शक्यता जाणून घेऊया सविस्तर बातमी मी मयुरी आपण पाहत आहात तिचा जागर नाशिक जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता मात्र पक्षात फूट पडल्यानंतर जिल्ह्यातलं चित्र बदललं नाशिकचे आमदार आणि मंत्री बाळासाहेबांच्या शिवसेनेत सामील झाले पण आता बाळासाहेबांच्या शिवसेनेतही आलबेल नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचे कारण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर आलेले असताना आमदार कांदे यांनी उपस्थिती लावली नव्हती इतकंच काय शिंदे गटाच्या प्रत्येक कार्यक्रमात आमदार सुहास कांदे यांची अनुपस्थिती राहिल्याने सुहास कांदे नाराज आहेत का याबाबत चर्चा सुरू झाली होती मात्र यावर स्वतः सुहास कांदे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे यावेळी मी नाराज नाही हे ठासून सांगत असताना कांदे यांनी नाराजीचा पाडाच वाचला आहे सुहास कांदे हे नांदगाव मतदारसंघाचे आमदार असून ते सध्या शिंदे गटाचे आमदार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती असलेले आमदार सुहास कांदे यांनी राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या एकतर्फी कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आपली नाराजी व्यक्त केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडातील मी पहिला आमदार असताना नाशिक जिल्ह्यातील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करताना मला विश्वासात घेतले नाही दरम्यान पालकमंत्री दादा भुसे यांनी घेतलेल्या बैठकीला सुहास कांदे उपस्थित नव्हते तसंच मागच्या दीड महिन्यांपासून त्यांची बैठकीला उपस्थिती नाही याबाबत दादा भुसे यांना विचारण्यात आलं नाराजीचा विषय नाही आम्ही सगळे एक दिलाने काम करत आहोत असं दादा भुसे यांनी सांगितलं नाराजीच्या चर्चा सुरू झाल्यानंतर आपण नाराज नसून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर आपला विश्वास असल्याचं सुहास कांदे यांनी स्पष्ट केलं आहे मिशर्वरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील